जय वल्लानी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये गेल्या 8 दिवसांपासून पूर्णपणे संचारबंदी लॉकडाऊन 8 दिवसांचा हा सुरू होता आणि आज लॉकडाऊन उघडल्यानंतर नंदुरबार शहरात सर्वात मोठा प्रश्न असलेला शेतकरी राजाचा, जो म्हणजे युरिया खत मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर 8 दिवसापूर्वी देखील जरत होता आणि आज लॉकडाऊन उघडल्यानंतर देखील शेतकरी राजा हा खताच्या दुकानावर सकाळपासून रांगा लावून या ठिकाणी तासन तास या ठिकाणी उभा आहे आणि आज तरी त्याला खत मिळेल या अपेक्षेने शेतकरी संघासोबतच खाजगी दुकानावर या ठिकाणी रांगेत तासन तास या ठिकाणी उभा आहे। अशाच एका मित्तल कृषी सेवा केंद्र नंदुरबार शहरातील येथील केंद्रावर झालेली खत घेण्यासाठीची शेतकऱ्यांची या ठिकाणी लगभग जी शेतकऱ्यांना खतं पुरवलं जात आहे ज्याचा भाव 266 रुपये प्रति बॅग आहे, ज्यात कुरबको आणि सरदार या कंपनीचे खतं या ठिकाणी युरिया या ठिकाणी दिले जात आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा काहीसा आधार आणि शेतकऱ्यांच्या पिकांना काहीसं जीवदान या ठिकाणी मिळणार आहे। परंतु शेतकी संघाकडून मिळणारं कुरबको आणि इफको हे उशिरा येत असल्यानं तासनतास शेतकी संघाच्या कार्यालयाबाहेर आणि शेतकी संघाच्या खत विक्री केंद्राबाहेर शेतकऱ्यांनी मोठी या ठिकाणी रिंग लावली। सकाळपासून शेत खतं मिळण्याच्या अपेक्षेने या ठिकाणी शेतकरी येऊन बसले आहेत, परंतु तासन तास या ठिकाणी वाट पाहिल्यानंतर सुद्धा शेतकरी संघाने शेतकऱ्यांना खत न दिल्यामुळे या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे। वेळेवर शेतीच्या पिकांना खत न मिळाले तर मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया शेतकरी आणि विक्रेता यांनी दिलेल्या आहेत। शैलेंद्र चौधरी, जयमल्लानी, नंदुरबार। दिनांक 31/7/2020 आमच्याकडे मित्र कृषी सेवा केंद्र कुठतो युरिया आलेला आहे, तरी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला 2-2 युरिया वाटप करतो आहे। तर असे 150 लोकांना युरिया शेतकऱ्यांना दिले जाणार आहे। एका बॅगची किंमत काय आहे? एका बॅगची किंमत आहे 266 रुपये 8 आणे आहे। तर आम्ही त्याचप्रमाणे आम्ही युरिया शेतकऱ्यांना देतोय। नंदुरबार तालुक्यातल्या किती शेतकऱ्यांना आज पुरवठा होणार आहे? नंदुरबारला कुरबको जी आता जी रॅक लागली आजची, तर 1000 टन युरिया नंदुरबार जिल्ह्यासाठी आले। 1000 टनमध्ये किती शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो? 1000 टनमध्ये मॅक्झिमम 2-2 परवाने दिले तर 20,000 लोक मिळू शकतात। सूर्यकांतावर 500 कुठले नाशिंद्याचे? हां, मिळालं तुम्हाला आतापर्यंत? हा, आतापर्यंत 20 विनायच्या घेतल्या। हां हां, सहकारी शेतकरी संघामधून तुम्हाला खत उपलब्ध झालं होतं का? नाही, मी खाजगीकडून घेतलं होतं। खाजगी काय भाव घेतला तुम्ही? जे मार्केटचा भाव आहे ते दिलं होतं। काय भाव? 266। 266 रुपये बॅग। किती बॅगा खरेदी केल्या तुम्ही? 20 बॅगा केल्या। 20 बॅगा 20 बॅगा तुम्हाला मिळाल्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा अजून किती खताची आवश्यकता आहे तुम्हाला? आता 20 साईडला लागणार होत्या, आता अजून 20 लागणार आहे। बरोबर आहे, तर 20 लागल्यानंतर तुमचा पुरवठा कम्प्लीट होऊन जाणार का तुमच्या शेतासाठी लागणार का? हा, पूर्ण होईल। बरं, आता तुम्हाला किती उपलब्ध होत आहे? आता सध्या आज नाही मिळणार आहेत मला। आज किती मिळणार आहे तुम्हाला? आज नाही देत आहे ना, सध्या झाडच घेतलं नाही आज। असं आहे का? मग अजून तुम्हाला किती लागणार आहे त्याला? आता 20 घ्यायच्या होत्या पण ते नाही सांगत आहेत मला। अच्छा अच्छा, आता यांच्या म्हणण्यानुसार, दुकानदाराच्या म्हणण्यानुसार 2-2 पिशव्या प्रत्येकाला देत आहे। हां, मग तुमचं आता जर गरज पूर्ण होणार नाही मग पुढची खरेदी करण्यासाठी तुम्ही शेतकरी संघ किंवा पुन्हा खाजगीच्यामध्ये जाणार? हां, खाजगी मग याच्यामध्ये नाही कोणत्याही सापडला तिथं। अच्छा ठीक आहे, आता जे मिळतं आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला समाधान आहे का? कसं आहे तुमचं? काय समाधान तर नाही आहे, पण ते कसं आहे आता आता तुमच्या शेतामध्ये पीक उभं आहे तर मग त्याला खत आवश्यक आहे, तर काय परिस्थिती? युरिया अर्धा लागणार होता आम्हाला काय याच्यासाठी। अच्छा, काय पेरलं तुमच्या शेतामध्ये? काय लागलं? कापूस आहे, ऊस लागवड केली आहे। अच्छा अच्छा, त्याला आवश्यकता आहे? किती दिवस आहे खत? आता किती दिवसात त्याला खत देणं आवश्यक आहे? आता म्हणजे एवढ्या 8 दिवसाच्या आतच द्यायला पाहिजे। 8 दिवसाच्या खत नाही मिळालं तर तुमच्या पिकाचं काय होईल? ऊसकूस देणार नाही माझे मला। पालेर
काय सांगितलं होतं शेतकरी संघवाल्यांनी आज खताचा पुरवठा होणार होता का नाही? हा होणार आहे बुवा, 4 वाजेपर्यंत रॅक लागलेली आहे असं. हा ती केव्हा येते याच्यावर नक्की नाही. किती मिळणार आहे? काय 5 बॅग एक माणसाला देणार आहे. काय भाव नाही देत आहे तुम्हाला? काय तू काय भाव आता काय त्यांच्यावर अवलंबून आहे काय येतं काय नाही. पहिला जो मिळालेला होता तो काय भावाने दिला होता? 270 काच काय दिलं होतं? 270 दिला होता. आणि आजचा येणारा जो क्रुपको आणि इफको हे दोन येतात, तर याच्यापैकी तुम्हाला पहिलं कुठलं मिळालं होतं? आता कुठला देणार आहेत ते पाहा. अगोदर ते घ्यायचं होतं ना, इफकोचंच होता ना. हा हा, तो काय भावाने दिला तुम्हाला? 270 भावाने. 270 भावाने. आणि आता कुठला मिळण्याचं सांगितलंय तुम्हाला? ते काय नक्की नाही म्हणे असं सांगता मग नाही का. मग आज तुम्ही एवढे शेतकरी आलेले आहेत, आता तुमच्या शेतामध्ये जर मिळालं नाही तर काय होणार आहे तुमच्या शेताची परिस्थिती? पिकं थांबतील ना. तर आता किती दिवसात तुम्हाला ते खत देणं आवश्यक आहे? तर किती दिवसात त्याला आता आवश्यक आहे? अजून मिळालं तरी आवश्यक आहे, आता मिळालं तरी काय येईल.